श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21वां श्री गणेशाय नमः। जय 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 अनंतवेश, जय 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 अविनाश, जय 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 परेश, ब्रह्मांडाधीशा नमो तुषी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा हे धरिलेस याचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनानी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून। म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निळा, काय भूमीने सावरीला दिल्या हे टाकून। तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तमा प्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी। तम जो जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायण। पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायण, आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेस तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संतकथा ऐकत असा। एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय। बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्यांच्या। तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटा वरून पडला खाली घडी व दगडावर। तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचेतो। बरी घडले अघटित, कोठे न लागले त्या प्रत, जैसा चेंडू झेली तात तैसे त्याचे जाहले। सोपान साह्य ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास, पाय भूमीशी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी। हे वृत्त ऐकूनही लोक अवघे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थ ना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेचा आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे। असो एक बाई राजपुताची जयपुराहून आलीसाची, बाधा होती भूताची तया आपले कारणे। तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या राम नवमीला जाई शेगावा कारणे। तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय। या दृष्टांते करून आपल्या दोन मुलांशी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा। प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी। कामसभा मंडपाचे चालले होते ते थसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी। उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई। श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे। त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी होती, तिला सोसली नाही गर्दी ती येत किंचित। म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत। तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण, ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती दोन खांबाखाली ये दवा। 10-20 जणांनी खांब काढीला अंगावरून, पाणी मुखात घालून लोभोकडे पाठविले। ही लोभो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची। तिने रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोभो म्हणे ना लागला मारीला कोठेच। हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे। आश्चर्य वाटले लोकाला, प्राण बाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव। खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती करी दिदली त्या गजानने। बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात, ऐसा प्रभाव स्वामींचा। ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो, तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला।
पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एकच शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसावेच्या रूपाने, भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हा का रामचंद्र पाटला ते. पाटील मोजचा भाविक, तैसी वाटले कौतुक. गोसावेची ऐकून हाक दारामाजी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मला काही तुझं सांगण्याला, ते तू ऐके मनापुन. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेला येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी पाही कमी नाही पडणार. आणताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा, ते पावते नारायणा, ये विषय शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी. ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नेते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोला तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेटू भूत, याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी येठाई होतसे. पाटिलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाणं कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल, या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाच्या संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धैर्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे का ते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला, हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारकोसोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता, ही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगल चरण, देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवी दासाच्या सदनासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्ता चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नमस केला, गांज्याचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो, त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांज्याची पडली तेथ पासोनी भली शेगावचे मठात. जांद्रा देशमुखाचे गंडांतर टाळीले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही, जानकीरामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य, सोनाऱ्याने जोडून हात केली विनंती समर्थाला.
त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून। होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले, तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी। चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा। कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालोनिया। गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावाकारणे। हे कळले बंकटलाला, तो पिंपळ गावास गेला महाराजांशी आणण्याला, परत शेगावाकारणे। समर्थांशी आणले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया। कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला, एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई। भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती। ही कथा पंचमात। षष्ठाध्यायी ऐसी कथा। बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपल्या मळ्यात। गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्य जीव आपुला घेऊन। बाधा गांधील माशांची महाराजा न झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची। नरसिंहजी से भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंहजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा। काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंहजीसी हितगुज केले बंधू आपुला म्हणून। चंद्रभागेच्या तीरी शिवर ग्रामा भितरी कृपा रज भूषणावरी केली असे जाऊन। मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्ठमाची पूर्तता। गावीची पाटील मंडळी अवघी अर्धांड होती भली, हमेशा होई बोला चाली त्यांची समर्थम बरोबर। हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला। उसाचा चमत्कार दाऊन या साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या। भिक्यानामे दिला सुत खंडू करता जे पाटला प्रत, आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला। ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची। कथा आहे अष्टमात। दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिदला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या। खंडूवरी बालंटाले ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून। तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला सहज लिलेने समाचार। कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले चपरासी, मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हाराच्या। ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनन चिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून। जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला। कथा नवमाध्यायला द्वाडघोडा शांत केला, खून नवस करणाराला दिली असे गांजाची। दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले। बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदास्याचे। दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक। उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला, गणेशप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या। गणेशदादा खापरड्याला शुभ आशीर्वाद दिधला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली। द्वाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली। एकादशाध्यायी कथन। भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले। झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज। निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी। आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणू जवऱ्याला सुरंग उडता विहिरीत। शेठ बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायी साची, मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज। स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला, स्व इच्छेने येता झाला परमभक्त होता जो। पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी बठलेली आंब्यासी पाने फळे आणविली। पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधीस्थ। नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने। विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून। झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे। झामसिंगाने आपुली इस्टेट समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे। कथाभाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने।
बंडू त्यासी भाग्य आले, भूमित धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे। नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी। विडा माधवनाथाला शिष्य हाती पाठविला। या कथा 14व्याला वर्णिले असती साकल्ले। अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे। बरवा आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर। भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे। श्रीधर गोविंद काळेस करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही। कथा ऐशा 16व्यासी पुंडली कंजन गावासी जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात। पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे। चरा तुकारामाचा काना मधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात। 17व्यात कथा सुरस, विष्णू साच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून। नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणानी सत्पुरुषाशी त्रास द्याया। मेहताबशा साईला पाठून दिले पंजाबाला, हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी। बापूरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची, भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी भिरीत। कथा बायजा मानीची 18व्या माझी साची, कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे। महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले। कवठे बहादूरचा वार करी मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले। एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला, दाऊन त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो। कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद, तो अतिहर्षी तो येता दर्शन। गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे। त्याच्या मनी ऐसा हे तर महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी। धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत, समर्थांसी शेगावत ऐसे आणि कितीतरी। श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयता ते। तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला, तो समर्थानी निवटीला करुणिया उपदेश केले। खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण नारायणसी बाळापुरी। गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले दर्शन निमोण कराला। तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला सेवा करावया कारणे। पंढरी ते जाऊन विठ्ठल ते विचारून, महाराजाले परतून शेगावा कारणे। पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ जाहला। 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे। जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून। आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो। प्रत्यक्षपरी प्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया। वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया। ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चौ बाजूनी बांधिल्या। या भव्य कामाला भौतानी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल। मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन। कुकाजीचा नंदन हरिपाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले। पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तण गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगावांचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसनबैल मंडळेकर, विठोबा पाटील सावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे। या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या। कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर। लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष। त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो। बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करता जोर, रुपया मागे एक आण,
तैशीस बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायसी पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शिर्जीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून ना खपायचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चौहू बाजूनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून, म्हणती हे काय आले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिऊ नकोस मानसी, माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे, तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून, माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थांसमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळ कंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना समर्थांसी पाहवेना, म्हणून घेतले आपण कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटांपासून पाया आणीला भरून, तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालाही अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वराडसी बिकट काळ, याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कुतर्कसी मुळी न द्यावा ठाव आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, तेथे मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाने टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळ संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत असाचा, त्या त्या प्रांती दुष्काळचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाण विटंबनाच सर्वत्र. सन्नितीला सोडू नका, धर्म वासना टाकू नका, शत्रू ना माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वराड प्रांतास, हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक दुर्वांकुर, अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा, साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ श्री गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी, कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. व कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तयाप्रत, पद्य रचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव, संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्या मनी,
हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोग्यासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरु पुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एक्या आसनावरी राहुनीय शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसलेही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा, ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी आईनाथ सखाराम अंमळ नैरात वादेव मामलेदार यशवंत व हुमनावादी माणिक प्रभू. देवीचा हा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही येत किंचित त्यांच्या यांच्यामधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येरझार जन्म मृत्यूची साचार, होऊन या वाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघना तुला येऊ माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येऊ वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणू ससाचा, समर्था दास गणूचा अभिमान वाहवा मानसी. मी सकल संतांचा चरण रज, माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हाते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असले अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मजलागुन, हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नामे संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्षप्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननानी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भवसिंधू तरावया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21वाध्यायः समाप्तः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. पंढरीनाथ महाराज की जय.